योजनेला ज्ञात आहे. स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णांनी मंत्रीपद नको पण टेंबू योजनेचा अट्टहास धरला आणि तो पूर्ण केला. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी देताना पक्षपात केला नाही म्हणून या भागाचा विकास झाला. त्यांच्या विचारांचा वारसाच आम्ही पुढे चालवित आहोत. विकासासाठी राजकारणात न अडकता मला संधी द्या असे आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले. ते चिंचणी अंबक या गावांमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान बोलत होते. यावेळी विरोबा देवाचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतलाय. यावेळी कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील काँग्रेस पक्षातील हनुमंतराव तातोबा महाडिक यांनी संग्राम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. यावेळी मारुती माने, रामचंद्र महाडिक, विश्वासभाऊ महाडिक, पांडुरंग होनमाने, माणिक माने, प्रमोद पाटील, प्रतीक्षा प्रदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते. यावेळी संग्राम देशमुख म्हणाले, मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागली. या मतदारसंघाचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर पाण्याच्या प्रश्नासाठी संपतराव अण्णा देशमुख यांनी त्याग केला. टेंबू योजनेला गणपती दूध पितो असे म्हणणारेच आजही ताकारी टेंबू योजनेचे श्रेय घेत आहेत. अण्णांनी एक वेगळ्या विचारांची माणसे एकत्र करून राजकारणामध्ये कर्तृत्ववान माणसे उभी केली. लोकहिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवलेत. विकास साध्य करणे म्हणजे विकास पुढे नेऊन मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही निवडणूक परिवर्तनाची आहे. जनतेला पुन्हा महायुतीचे सरकार हवे. या निवडणुकीत इतिहास घडवण्यासाठी गट तट विसरून ही निवडणूक मतदारसंघातील प्रत्येकाची आहे असे समजून प्रयत्न करा. विकासाचा विजय आपल्या सर्वांच्या सहकार्याने करून दाखवू असा विश्वास संग्राम देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलाय. यावेळी अभिजित महाडिक म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवून त्या अंमलात आणल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संग्राम भाऊंनी आमदारांना जेवढा निधी आणता आला नाही एवढा भरघोस निधी उपलब्ध केलाय. यासाठी भाऊंच्या रूपाने आणि स्वर्गीय अण्णांचा वारसा आपल्याला जपायला हवा. येणाऱ्या मतदानाला सर्वांनी एकजूट होऊन आपल्या स्वच्छ पारदर्शी नेत्याला विधानसभेवर पाठवू हा निर्धार पक्का करण्याचं आवाहन अभिजित महाडिक यांनी केलंय. यावेळी ऍडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले, सत्ता असू दे किंवा नसू दे, संग्राम भाऊ देशमुख सदैव आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे असतात. इथून पुढे जर आपल्याला ह्याच्यापेक्षाही विकास हवा असेल तर आता एकत्रितपणे एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. संग्राम देशमुख भाऊ यांना निवडून द्या. विकास कामे करण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवावा. यावेळी सचिन माने यांनी आभार मानले. यावेळी चिंचणी गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सहकारी तसेच कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.